ओके सो हॅलो एवरीवन एम पी सी स्मार्ट लर्निंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चला आपल्या लाईव्ह क्लासला सुरुवात झाली आणि आपण जी केचे पन्नास महत्वाच्या टॉपिकचे पर टॉपिकचा एक क्वेश्चन म्हणजे आपण पन्नास टॉपिकचे मेन पन्नास क्वेश्चन आपण आज घेणार आहोत चला तर मग सुरुवात करू त्याच्या आधी आणखी कमेंट करा तुमच्या कमेंट ऑलरेडी क्लास सुरू व्हायच्या आधी आलेल्या होत्या पटापट -पत जॉईन व्हायचं आहे तुम्हाला कारण चे जे हे क्वेश्चन आहे याचे तुम्हाला काय करायचे अँसर द्यायचे आहे डेली आपण काय करणार आहोत एक आ, तर पन्नास क्वेश्चन घेणार आहोत किंवा जमलं तर आपण काय करू शंभर क्वेश्चन सुद्धा घेऊ शकतो पण मेनली आपण पन्नास क्वेश्चन तरी पर टॉपिकचा एक एक क्वेश्चन आपण काय करणार आहोत सुरू ठेवणार आहोत चला जॉईंट व्हा पटापट ओके गुड इवनिंग चला आपण एक मिनिटाचा वेळ घेऊ काही जे आहे स्टुडंट्स ते अजूनपर्यंत जॉईन झालेले नाही आहे तर एक मिनिटाचा आपण काय करू टाइम घेऊ त्याच्यानंतर लगेच आपल्या प्रश्नांना सुरुवात करू चला काही जण आलेले ऑनलाईन तर आपण काय करू आपल्या प्रश्नांना सुरुवात करू पहा सर्वात पहिला प्रश्न पहा काय दिलेला आहे सर्वात पहिला प्रश्न संस्कृत भाषेतील बुद्ध चरित हा ग्रंथ कोणी लिहिला ठीक आहे पहिलं दिला आहे अश्वघोष दुसरं बुद्धघोष तिसरा नागार्जुन आणि चौथं पानिनी हे कोणा ना कोणत्या एखाद्या राजाच्या दरबारात काम करणारे काय आहे ठीक आहे कवी आहे लेखक आहे पहा क्वेश्चन जे आहे अशाच टाईपचे येणार आहे महत्त्वाचे क्वेश्चन आहे जे काय आपण एकदम सिलेक्टेड क्वेश्चन घेतलेले आहे ठीक आहे तर याचा राईट आंसर द्यायचा तुम्हाला पहा संस्कृत भाषेतील बुद्धचरित हा ग्रंथ कोणी लिहिला अश्वघोष बुद्ध घोष नागार्जुन की पाणिनी चला राईट आंसर कमेंट करा ठीक आहे कमेंटमध्ये तुमचे आन्सर आलेले नाही बहुतेक थोडासा हार्ड क्वेश्चन असेल त्यामुळे तर याचा राईट ॲन्सर आहे अश्वघोष अश्वघोष हा संस्कृत भाषेतील बुद्धचरित हा ग्रंथ कोणी लिहिला होता अश्वघोषने लिहिला होता जेव्हा तिकडच्या साईडला म्हणजे आपण काय म्हणू एक हजार एक साल चालू झालं होतं म्हणजे नुकतं आपली कालगण्येची सुरुवात झाली होती म्हणजे इसवी सन एक त्याकाडी कोणतो एक राजा होता जो कुठे हे करत होता राज्य करत होता तो करत होता जम्मू काश्मीर म्हणजे त्या काळचं जे आताचं जम्मू काश्मीर आहे त्या तिखणून तू राज्य करत होता त्याचं नाव होतं कनिष्क तर त्याच्या दरबारामध्ये कोण होता, होता? अश्वघोष हा होता ठीक है? चला एंसर आहे चला तुमचे राईट आन्सर आलेले आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा आपण फास्ट फास्ट क्वेश्चनचे आन्सर घेणार आहोत फक्त कारण तुम्ही अभ्यास चालू केला असेल कोणाचा अभ्यास झालेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त राईट आन्सर देऊन कन्फर्म करायचं आहे की आपले उत्तर कितपत बरोबर येतात चला नेक्स्ट क्वेश्चन पहा निजाम उल मुल्क असाब जहा हा खालीलपैकी कोणत्या मुघल सम्राटाच्या दरबारातील सर्वात शक्तिशाली सदस्यांपैकी एक होता पहिलं दिलेला आहे फारुख सियार दुसरा औरंगजेब तिसरा हुमायून आणि चौथं शहाजहान चला तर मग कमेंट करा पटापट आपल्याला पन्नास क्वेश्चन कम्प्लीट करायचे आहे त्याची एक्स्ट्रा डिटेल्स आपण जास्त घेणार नाही आहोत आपण फक्त क्वेश्चनचे आन्सर पाहणार आहोत चला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे फारुख सियार औरंगजेब आणि शाहजहान टाइम घ्या पण बरोबर उत्तर द्या ओके कोणाचं उत्तर दोन आलेलं आहे औरंगजेब निजाम उल मुल्क असफ जहा हे नाव आलेलं आहे एकच उत्तर आलेलं आहे अजूनपर्यंत बहुतेक हा पण थोडा कठीण क्वेश्चन असेल चला कमेंटमध्ये आलेला आहे वा पहा राईट अँसर येणं सुरू झाले आणि राईट आन्सर तेच आहे तर कोणाच्या याच्यामध्ये होता तर फारुख सिहारच्या याचं नाव तुम्ही बरेच वेळा ऐकलेलं नसेल पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतरचे जे राजे होऊन गेले कोणते मुघलमधले मुघल शासनातले त्यापैकी एक होता फारुख सिहार यांना सतराशे तेरामध्ये जवळपास काय आपली गादी सांभाळलेली होती मुघल साम्राज्याची नेक्स्ट क्वेश्चन पहा तिसरा पटापट पड़ घ्या पहा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हां भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकरा मधील महाराष्ट्रातील बालक लिंग गुणोत्तर म्हणजे मुली या आ, किती आहे विचारलेलं आहे एक हजार मुलांमागे मुलींची संख्या किती आहे विचारलेला आहे पहा बालिंग गुणोत्तर विचारलेलं आहे महाराष्ट्राचं तुम्ही लिंग गुणोत्तर करता ते तुम्हाला परफेक्टली माहित असते कितीतरी एक्झाममध्ये येऊन गेलेला असते पण असा सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे टी सी एस पण अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या याच्यात येऊ शकते त्यामुळे आपण काय घेतलं आहे हा घेतलेला आहे सांगा पटापट पड़? नऊशे तेरा नऊशे सत्तावीस आठशे चौऱ्याण्णव आणि आठशे चौपन्न सांगा पटापट कमेंट करा एक दोनच उत्तर आलेले आहे ओके बरोबर उत्तर आलेले आहे कमेंटमध्ये आणि त्याचं राईट आन्सर आहे आठशे चौऱ्याण्णव किती आहे आठशे चौऱ्याण्णव आपण इथं लिहून घेऊ एक हजार मुलांमागे किती आहे इथं देऊ आपण आठशे चौऱ्याण्णव हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आणि जे आपलं लिंग गुणोत्तर आहे ते आपण पाहाल ते सुद्धा आपण ऑप्शनमध्ये दिलं नाही ते कुठं होतं नऊशे एकोणतीस जे नॉर्मल लिंगोगुन उत्तर आपण पाहतो ठीक आहे चला कोणाचं चार उत्तर आलंय कोणाचं दोन पण राईट आन्सर काय आहे आठशे चौऱ्याण्णव हे आहे नेक्स्ट पहा पहा हे ॲप आहे तुम्हाला जर ॲप डाउनलोड करायचं असेल तर अशा टाईपचा सिंबॉल दिसून येईन प्ले स्टोर वरती त्या वरती जाऊन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे ठीक आहे चला आपल्याला फास्ट फास्ट क्वेश्चन घ्यायचे आहे पहा काही जॉईंट होईपर्यंत आपण याच्याबद्दल माहिती पाहू हा सरांनी सुद्धा कोर्स सांगितलेला असेल याच्या आधी जो लेक्चर झाला त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला याच्याबद्दल माहिती पडलेला आहे जी के आणि जी चा कोर्स आहे म्हणजे जे एकशे ऐंशी महत्वाचे टॉपिक आहे ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकते असे क्वेश्चनचे आपण काय रेकॉर्डेड व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकलेले आहे आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चनच आपण इथे घेत आहोत तुम्ही जर त्यातले व्हिडिओ पाहिले असते तर याच्यातले मॅक्झिमम प्रश्नांचे उत्तर तुम्हाला देता येईल ठीक आहे तर पहा एकशे ऐंशी प्लस टॉपिक्स आणि त्याच्यासोबत तुम्हाला तिथे पीडीएफ पण मिळेल आणि त्याची कोर्स फी ठेवली हो आहे फक्त एक हजार रुपये चला नेक्स्ट चौथ्या नंबरचा क्वेश्चन पहा ओके मागच्या क्वेश्चनचा राईट आन्सर आलेला आहे पण आपण आता नवीन घेऊ ठीक आहे अॅल्युमिनियम धातूचा अयस्क कोणता आहे विचारलेला आहे या चार ऑप्शन दिलेला आहे त्याच्यापैकी तुम्हाला राईट आन्सर सांगायचं आहे पहिलं दुसरं ठीक आहे इथे थोडं खालीवर झालेलं आहे इथं पहिला इथं दुसरा इथं तिसरा की इथं चौथा सांगा राईट अँसर इथं देऊ आपण वन टू थ्री आणि फोर ॲल्युमिनियम धातूचा अयस्क कोणता आहे पटापट सांगायचा आहे दोन आणि चार मॅक्झिमम उत्तर येत आहे पाहू आपण राईट आन्सर त्याच मॅक्झिमम दोन आलेला आहे ठीक चला राईट आन्सर पाहू याचा राईट आन्सर आहे बॉक्साइट काय आहे तिसऱ्या नंबरचा जो ओर जेव्हा काढण्यात येते तेव्हा त्याच्यामधून मॅक्झिमम प्रमाणात ॲल्युमिनियम निघते चला पहा नेक्स्ट पहा पाचव्या नंबरचा क्वेश्चन आहे भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहे पटापट -पत उत्तर द्यायचं आहे तुम्हाला सोपे सोपेशेच प्रश्न विचारलेले आहे कोणकोणते काही काही खूप जास्त कठीण आहे पंधरा तेरा अकरा आणि दहा एक दोन तीन चार ऑप्शन दिलेला आहे पटकन ऑप्शन मधून तुम्हाला काय करायचं आहे नंबर सांगायचा आहे की कोणत्या क्रमांकाचं बरोबर आहे सांगा पटकन भारतीय राज्यघटनेत तिथे मूलभूत कर्तव्य आहे ओके okay, कोणी कोणी ऑप्शन देत आहे कोणी कोणी डायरेक्टली टाईप करून पाठवत आहे तर बरोबर -बर उत्तर आहे आणि सोपाचा क्वेश्चन आहे तर किती आहे अकरा आहेत ठीक आहे ऑप्शन नंबर तीन आपले बरोबर -बर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पोहो आपण पटापट पड़? आपल्याला पन्नास क्वेश्चन घ्यायचे आहे आणि त्याचे फक्त आपण अँसर पाहणार आहोत जेणेकरून तुमचं रिचे क्विन काय आपला अभ्यास झाला तर कितपत झालेला आहे तर चला नेक्स्ट क्वेश्चन पहा खालीलपैकी कोणाला कर्नाटक संगीताचे पिता महा म्हणून संबोधले जाते चार ऑप्शन दिलेले आहे इथं हा क्वेश्चन आपण काय केला आहे टेस्ट सिरीज मध्ये घेतला सुद्धा आहे तुम्ही जर टेस्ट सिरीज सोडवलेली असेल आणि राईट आन्सर चेक केलेला असेल तर काय होऊ शकते तुमचं उत्तर सुद्धा बरोबर येऊ शकते पुरंदर दास दिलेला आहे हरिपाल दिलेला आहे त्याच्यानंतर क्षेत्रांजल दिलेला आहे आणि कृष्णदेवराय दिलेला आहे तर सांगा राईट आन्सर काय आहे त्याचं चला राईट आन्सर येण्यास सुरुवात झालेली आहे आणि तुमचं अगदी बरोबर आहे कोणाकोणाचं पाहून घेऊ आपण खरंच बरोबर आहे काय कृष्णदेवराय दिलेलं दे आहे कोणी मॅक्झिमम जणांनी कर्नाटक संगीताचे पितामहा चला राईट right आन्सर घेऊ बऱ्याचशा जणांचं चुकलेलं आहे मॅक्झिमम जणांचं चुकलेलं आहे आलेले क्वेश्चन पुन्हा पुन्हा रिपीट करून जरी तुमची चुकत असेल तर तुम्ही एक वेळा त्या क्वेश्चनकडे थोडं पाहायला पाहिजे आणि तुम्ही जर म्हाड्याचे पेपर उघडून पहान तर तुम्हाला माहित पडेल कर्नाटक संगीतावर किती प्रश्न विचारले आहेत तर काय आहे राईट अन्सर पुरंदर दास चला नेक्स्ट पहा क्वेश्चन तोरणमाड हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन दिलेले आहे धुळे नंदुरबार नाशिक आणि अहमदनगर एकदम बेसिकचा क्वेश्चन आहे एकदम काही कठीण असा क्वेश्चन नाही आहे ठीक आहे तोरणमाड विचारलेला आहे चला ठीक आहे राईट आन्सर आलेला आहे काय राईट अन्सर आहे नंदुरबार तुम्हाला फक्त तुमचे अन्सर चेक करायचे कितपत बरोबर येतात आणि कितपत चुकतात ते पटापट तुम्ही आन्सर दिलेत की आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ शकतो ठीक आहे चला आठव्या नंबरचा क्वेश्चन पन्नास क्वेश्चन घ्यायचे आहे आपल्याला पन्नास क्वेश्चनची तुमची रिव्हिजन होणार आहे जे टॉपिक त्यांनी विचारले त्यातले हे क्वेश्चन आहे पहा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आवर्त सारणीच्या उजवीकडील मूलद्रव्य रिकामी जागा आहेत अधातू अर्धधातू संक्रमण धातू आणि धातू पिरोडिक टेबल पाहिला असेल ना तुम्ही ऑबविसली पाहलाच अशा टाईपचं पिरोडिक टेबल आहे असं आहे जवळपास त्याच्यानंतर मॅक्झिमम असा गेलेला आहे पहिली लाईन सोडली तर असा पिरोडिक टेबल पटापट उत्तर द्यायचा आहे अधातू अर्धधातू संक्रमण धातू की चौथा धातू तर कुठला विचारलेला आहे उजवीकडचा आता असं झालं तर उजवी साईट पलटते असं झालं तर उजवी पलटते तर विचारलेला कोणता आहे हा हायड्रोजन आहे हा कोणता झाला डावा झाला उजवा म्हणजे इकडचा विचारलेला आहे हा पाठ विचारलेला आहे ये इथून येते ना नॉन मिटलाइट ची लाईन गेल्यानंतर अर्धधातू पटापट पड़ सांगा चार उत्तर आलेलं आहे संक्रमण धातू आला कोणाचं कोणाचं तीन आलेलं आहे अर्ध धातू आलेला आहे पटापट कमेंट करा अधातू बरोबर उत्तर आलेलं आहे आणि बरोबर उत्तर काय आहे पहिलंच दिलेलं आहे अधातू तुम्हाला कोणते विचारलेले आहे इकडचे जे राहते हे काय राहते अधातू राहते नॉन मेटल राहते इकडून इथपर्यंत पूर्ण मेटल आणि ही लाईन कोणताची मेटल असते ठीक आहे तर याचं राईट आन्सर काय आहे अधातू हे आपलं बरोबर उत्तर आहे ठीक आहे एक येईल ये ये, बरोबर उत्तर दिलं चला नेक्स्ट पहा हा आता ज्याला बेसिक माहिती आहे त्यालाच या प्रश्नाचं मॅक्झिमम उत्तर येईल काय गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत कोणते साप्ताहिक सुरू केले सांगा पटकन इंडियन ओपिनियन द एनर्जी इरा द मॉर्निंग क्विक आणि चौथं द फ्रंटियर सॉंग गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे विचारलेलं आहे चला राईट आंसर आलेला आहे आणि बरोबर उत्तर दिलेलं आहे खूप डीप अभ्यास केलेला आहे कोणी कोणी एकदम करेक्ट आन्सर दिलेले आहे पहिले दोन तीन आन्सर आले ते करेक्टच आले आणि त्याच्यानंतर येत आहे ते राईटच आन्सर येत आहे तर तुम्ही तुमचे आन्सर चेक केला तर राईट आहे याचं द किंवा इंडियन ओपिनियन ठीक आहे चला नेक्स्ट पाहू तुम्हाला फक्त एवढं चेक करायचं आहे की तुमचा अभ्यास तुम्ही केला कितपत आहे किंवा होऊ शकते याच्यामधले बरेचसे क्वेश्चन रिपीट होईल ते सुद्धा आपण कारण महत्वाच्या टॉपिक आपण काय करत आहे महत्वाच्या टॉपिक मधले महत्वाचे क्वेश्चन घेत आहे चला नेक्स्ट पहा चला दहाव्या नंबरचा क्वेश्चन खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते भारतातील विचारलेला आहे ठीक आहे पहिला मकालू दुसरा नंगा पर्वत तिसरा नमचा बारवा आणि चौथा कांचनजंगा एकदम सोपासा आहे प्रश्न सांगा पटकन पटापट कमेंट करायचं आहे तुम्हाला सत्तर ते ऐंशी जण लाईव्ह आहे पट रिप्लाय जे करणारे आहे कमेंट जे करणारे त्यांची संख्या दहापेक्षा सुद्धा कमी आहे तुम्हाला काय करायचं आहे येत असेल तर कमेंट करायचं आहे सांगा पटकन चला बरोबर आन्सर आलेला आहे राईट आन्सर काय आहे कांचनजंगा हे सर्वात मोठा आहे काय शिकर आपल्या भारतातून आणि त्याची लांबी किती आहे हा लांबी पोहोन घेऊ आपण लांबी सरळ आहे आठ पाच आठ सहा म्हणजे आठ हजार पाचशे शहाऐंशी एवढी काय आहे त्याची लांबी आहे चला कांचनजंगा उत्तर सुद्धा बरोबर आलेला आहे आठ हजार पाचशे शहाऐंशी असलेला चला नेक्स्ट पहा जोग धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे शतावरी नदीवरती आहे आपण हे पाहिलेलं आहे शतावरी नदी कोणत्या राज्यात आहे तेवढंच सांगायचं आहे तुम्हाला सोपासा क्वेश्चन आहे खूप ठिकाणी काय झालेला आहे हा येऊन गेलेला आहे ठीक आहे राईट आन्सर आलेला आहे पटापट उत्तर देता तुम्ही चुकलं तर चालेल पण कसं आहे तुम्ही जर कमेंटमध्ये आन्सर दिलं तुमचं आन्सर चुकलं तर तुमचं त्या प्रश्नाकडे जास्त लक्ष राहते का आपलं या प्रश्नाचं उत्तर चुकलं होतं अशात काय होते तुम्ही नेक्स्ट टाइमला जो प्रश्न जेव्हा रिपीट सोडवता किंवा कोणत्या ठिकाणी पुन्हा पाहायला भेटते अशा वेळेस तुमची उत्तर चुकत नाही ठीक आहे चला राईट आन्सर आला आहे त्याचा राईट आन्सर काय आहे कर्नाटक हे राईट आन्सर पड़ आहे जोक फॉल कोणत्या शतावरी नदीवर आहे आणि शतावरी कुठे आहे कर्नाटकमध्ये चला नेक्स्ट पहा पट घेणार आहोत आपण प्रश्न सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे विचारलेला आहे पहिला हिंगोली दुसरं बीड तिसरं लातूर लातूर आणि चौथं रत्नागिरी सुवर्णदुर्ग किल्ला याच्या आधी हा सुद्धा प्रश्न आपला रिपीट झालेला आहे आणि हा सुद्धा टेस्टमध्ये होऊन सुद्धा गेलेला आहे याच्या आधी आपण हा प्रश्न घेतलेला आहे कोणाचं तीन आलेलं आहे लातूरमध्ये कोणाचं चा चार आलेलं आहे ओके आला आपला कमेंटमध्ये राईट आन्सर आणि राईट आन्सर काय आहे रत्नागिरी रत्नागिरीमध्ये सुवर्णदुर्ग हा किल्ला आहे चला राईट आंसर कमेंट केला आहे बरेचशे जणांनी फास्ट फास्ट घेणार आहे आपल्याला आणि फक्त प्रश्नाची उत्तर देणं करण आहे की आपला कितपत अभ्यास नेक्स्ट पहा खंडपीठ मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही म्हणून नाही विचारलेला आहे पहिलं ऑप्शन दिलेलं नागपूर दुसरं पुणे तिसरं गोवा आणि चौथं छत्रपती संभाजीनगर पहा चौथा नंबरने दिलेला आहे देऊन देऊ आपण हा कोणता चौथा नंबर पटकन सांगायचं आहे तुम्हाला कोणतं अधिकार क्षेत्रात येत नाही डी आलेला आहे कोणाचं पुणे आलेलं आहे आपण चेक करून घेऊ चला पहा तर इथं काय विचारलेलं आहे खंडपीठ विचारलेलं आहे आणि मुख्य खंडपीठ मुंबई याच्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येणार कोणतं आहे सर्वात पहिलं जर पाहिलं तर नागपूर आणि दुसरं जर पाहिलं छत्रपती चा, चा, संभाजीनगरचे हे दोन खंडपीठ महाराष्ट्रातले मुंबईच्या अधिकार क्षेत्रात येतात इथं येत आहे आणि दुसरं गोव्यामध्ये जे आहे ते सुद्धा महाराष्ट्राच्या अधिकार क्षेत्रात येणारं खंडपीठच आहे राहिलेलं उत्तर कोणतं पुणे तर आपल्याला कोणतं नाही विचारलं आहे तर कोणतं आहे पुणे नाही आहे ठीक आहे बरेचसे जण इथं कन्फ्युजन काय करते नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रात आहे कोणता नाही आहे गोवा नाही आहे तर अशा याच्यात त्यांचं उत्तर चुकू शकते चला नेक्स्ट पहा महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले जेजुरी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे बरेचसे जण जेजुरी फिरायला गेले तिथून आले फिरून सुद्धा पण अशा प्रश्नांवर आपलं लक्ष राहत नाही आणि आपण तिथली माहिती घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही सांगायचं आहे तुम्हाला कर्रा बोरी वर्धा आणि पाजरा नदी ठीक आहे बरोबर आंसर आलेला आहे कमेंट रेट खूप कमी आहे बरेच कमी जे स्टुडंट आहे ते आंसर देत आहे आता हे कळत नाही आहे की उत्तर चुकण्याचं भीती आहे की कॉन्फिडन्स नाही आहे काहीही उत्तर झालं आलं तरी टेन्शन घ्यायचं नाही पण कमेंट करा इथूनच तुमची सुरुवात होईल बरोबर उत्तर आलेलं आहे काय आहे ऑप्शन नंबर वन कर रहा। ठीक आहे पॉईंट क्लिअर झाला जेजुरी म्हटलं तर कोणत्या नदीकाठी आहे कर्रा नदीकाठी आहे हे सुद्धा आपल्या लक्षात राहायला पाहिजे पहा पंधरा नंबरचा क्वेश्चन खालीलपैकी कोणता अविषाक्त वायू आहे नॉन टॉक्झिक विचारलेला आहे म्हणजे तीन विषारी वायू तुमच्या लक्षात आले किंवा एक अविषारी वायू लक्षात आला तरी तुमचं काय आहे सारखंच होत आहे मागच्या प्रश्नाचं उत्तर बरस कठीण असतानाही बऱ्याच मुलांनी बरोबर दिलं नेक्स्ट पहा पटकन सांगायचं आहे अमोनिया आहे सल्फर डायऑक्साईड आहे टंग अष्टन हेक्साफ्लोराईड दिलेला आहे त्याच्यानंतर मिथेन दिलेला आहे चार आन्सर आहे आप आपल्याकडे हा पण प्रश्न आपण काय केला आहे घेतलेला आहे हा रिपीट केला थोडा पहा कन्फ्युज होऊ नका नॉन टॉक्झिक म्हणजे अविषारी वायू विचारलेला आहे विषारीने विचारलेला आहे त्याच्यामुळे विषारी विचारला बा एखादं कठीण नाव असं असं असू शकते पण इथं अविषारी विचारलेलं आहे पहिला आहे टंगस्टन एक्सा फ्लोराईड ठीक आहे दुसरं दिलं आहे अमोनिया तिसरं सल्फर डायऑक्साईड आणि चौथं मिथेन बरोबर उत्तर -बर आलेलं आहे चला राईट आन्सर पाहू राईट आन्सर काय आहे मिथेन मिथेन काय आहे अविषाक्त वायू मध्ये येते म्हणजे हे तिन्ही जे वायू वर्ष दिलेले आहे हे कशाशी रिलेटेड येते हे टॉक्झिक काय टॉक्सिक एअर किंवा टॉक्सिक वायूशी रिलेटेड येते ठीक आहे नेक्स्ट पहा कोणत्या शिख धर्मगुरुचा चेचकने मृत्यू झालेला होता सांगायचं आहे तुम्हाला चेचकने मृत्यू होणारे कोणते शिख धर्मगुरु होते गुरु अंगद गुरु हरकिशन गुरु हरगोविंद सिंग की गुरु गुरु सॉरी uh, गुरु गोविंद सिंग की गुरु हरगोविंद ओके okay, कोणाची तरी कमेंट आलेली आहे स्लो मोड सुरू झालेला आहे uh, मी चेक करून घेतो एक वेळा तुम्ही तोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर द्या ठीक आहे आम्ही थोडं चेक केलं याच्यामध्ये आम्हाला स्लो मोड बद्दल तर काही माहिती नाही पडलं की व्हिडिओ वगैरे स्लो झालेला असेल तुम्ही इंटरनेट कनेक्शन चेक करून पहा तुमचं चला तोपर्यंत आपण राईट आन्सर पाहू कोणत्या धर्मगुरुचा चेचकने मृत्यू झालेला होता तर याचा राईट आहे गुरु हरकिशन ठीक आहे आपलं बरोबर आहे तर चार ऑप्शन पैकी गुरु हरकिशन यांचा चेचकने मृत्यू झालेला होता दिल्लीमध्ये आलेला असताना पहा महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील प्रणय शेट्टीकर कोणत्या खेळासाठी किंवा कोणत्या खेळाशी संबंधित आहे इथं प्रसिद्ध विचारलेलं आहे तर काय आहे कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे सांगायचं आहे तुम्हाला पहिलं बॅडमिंटन दुसरं कबड्डी तिसरं फुटबॉल तिसरं तिरंदाजी सांगा पटापट कमेंट करा फक्त क्वेश्चन पाहणारा होऊ शकते यामधले हे मुख्य टॉपिक मधले काढलेले प्रश्न आहे रिपीट सुद्धा होऊ शकते त्याच्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे क्रीडा क्षेत्रातील महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील प्रणय शेट्टीकर कोणत्याही खेळाशी संबंधित आहे बर आजचा व्हिडिओ होऊ देऊ आणि या प्रॉब्लेम बद्दल काय आहे आम्ही थोडं रिसर्च करून बाकी टीम त्याच्यावरती वर्क करून पाहू कमेंट केल्यानंतर कमेंट स्लो होत आहे म्हणते चेक करून पाहू आपण पण सध्या आता आपण ऑनलाईन आहे त्याच्यामुळे आपल्याला पटापट प्रश्न घ्यावे लागेल पहा तुमचे उत्तर आलेले आहे तर काय राईट अन्सर आहे बॅडमिंटन लक्षात ठेवायचं नेक्स्ट टाइमला हे नाव आलेलं असेल आणि विचारलेलं असेल प्रणय शेट्टीकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर काय सांगायचं बॅडमिंटन खेळाशी चला नेक्स्ट पहा मेरुदंडिका व्हर्टिबल कॉलम मध्ये किती हाडे असतात विचारलेलं आहे अठ्ठावीस तीस तेहत्तीस आणि सव्वीस व्हर्टीब्रल कॉलम सांगा पटकन मेरुदंड मराठीमध्ये स्पायनल कोटचा भाग विचारलेला आहे अठ्ठावीस तीस तेहत्तीस की सव्वीस मानवी हाडाबद्दल क्वेश्चन विचारलेले आहे त्यांनी ठीक आहे राईट आन्सर आलेला आहे तुम्ही सुद्धा राईट अँसर सांगायचा सा, आहे पटापट कमेंटमध्ये आलेला आहे हा कमेंट थोडी लेट दिसत आहे बहुतेक त्याचाच इश्यू असेल काय आहे तेहत्तीस हाडे ठीक आहे चला बरोबर उत्तर आलेलं आहे नेक्स्ट पहा एकोणीस नंबरचा क्वेश्चन दादासाहेब फाडके पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिलेला जातो पहिला चित्रपट दुसरं शौर्य तिसरं पत्रकारिता आणि चौथं सामाजिक सक्रियता तीन एक पत्रकारिता आज जो काही इश्यू झालेला आहे तो नेक्स्ट टाइम होणार नाही आपण हा क्लिअर करून घेऊ चला पहा पटापट कमेंट बहुतेक थोडं लेट दिसत आहे त्याच्याबद्दल काय आहे तर आपण सॉल्व्ह करून घेऊ हा राईट आन्सर आले राईट आन्सर काय सगळ्यांनी बरोबर दिलं आणि सोपासा क्वेश्चन होता तर कोणत्या चित्रपट क्षेत्राशी दादासाहेब पुर फाडके पुरस्कार संबंधित आहे पहा गुरु बिपिन सिंह हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे ओडीसी भरतनाट्यम कथ्थक की मणिपुरी हे काय आहे डान्स फॉर्म आहे त्याच्याबद्दल विचारलेला प्रश्न आहे आणि भारताचं जे आहे डान्स फॉर्म झालं त्याच्यानंतर सण झाले जे जा आपण महाराष्ट्रात काही सण साजरे करतो तसेच बाकीच्या राज्यात सण साजरे होतात ना त्याच्याशी रिलेटेड खूप जास्त क्वेश्चन विचारलेले आहे त्याच्यामुळं आपल्याला घ्यावंच लागेल गुरु बोपी बिपीन सिंह नाव दिलेलं आहे पटकन कमेंट करायचं आहे ओडिसी भरतनाट्यम कथ्थक किंवा मणिपुरी थोडंसं हार्ड क्वेश्चन आहे म्हणजे डे टू डे लाईफमध्ये मध्ये आपण जर पाहत असेल तर असे क्वेश्चन किंवा अशा गोष्टी आपल्याला ऐकायला सुद्धा भेटत नाही त्याच्याचमुळे विचारण्यात येते भरतनाट्यम म्हणून आन्सर आलेला आहे कोणाचं कथ्थक आलेला आहे सगळे आन्सर देत आहे पण बरेच यांचं चुकलेलं आहे राईट आन्सर पाहू करेक्ट अँसर आलेला आहे आता ऑप्शन मध्ये म्हणजे आपल्या कमेंटमध्ये तर काय राईट आन्सर होतं मणिपुरी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि टाईप करून पाठवलेलं हो आहे मणिपुरी चला नेक्स्ट पहा पुराणानुसार दक्षिण भारतात साम्राज्य निर्माण करणारा पहिला दखनी वंश कोणता होता सांगा पटापट पहिलं सातवान दुसरं चालुक्य तिसरं राष्ट्रकोट यांचं होतं वाकाटक घराण्यांबद्दल सगळा इतिहास जो आहे तो आपण आपल्या ॲपमध्ये घेतलेला आहे आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा आपण ॲपमध्ये आप टाकलेले आहे पटकन उत्तर सांगायचं आहे तुम्हाला म्हणजे या वंशाच्या आधी दक्षिणेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणच असं स्वतःची महाराष्ट्रात राहून सत्ता चालवली नव्हती असं विचारलेलं आहे असा कोणता वंश होता वाकाटक होता राष्ट्रकूट चालुक्य कि सातवाहन तिसरं येतं राष्ट्रकूट येत आहे पण तुम्हाला सांगतो राष्ट्रकूट उत्तर नाही आहे काही जणांनी कमेंट केली पण राष्ट्रकूट उत्तर नाही आहे राष्ट्रकूटांनी जरी एलोराची गुफा बांधलेली असेल म्हणजे जे मंदिर वगैरे बांधलं कृष्ण एक तुम्ही बरेच जणांना उत्तर दिलं असेल ते त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं राष्ट्रकूट आहे बा तर असं नाही आहे पहिलेच क्लिअर केलं कारण त्याचे उत्तर खूप जास्त येत होते ठीक आहे चला राईट आन्सर केलेला आहे कोणतरी कमेंट राईटर काय आहे पहिला आहे सातवाहन तुमचा पक्का नाही आहे सर्वात पहिलं घराणं होतं सातवाहन घराणं हे काय करत होतं जेव्हा सम्राट अशोक चा जेव्हा कार्यकाळ चाललो होता तर त्यांच्याकडे मांडलिक म्हणून काम करणारं होतं सातवाहन जेव्हा अशोक सम्राटाचं घराणं काय झालं थोडंसं कमजोर पडू लागलं त्याच्यानंतर जे घराणे आले त्याच्यानंतर सातवाहनांनी महाराष्ट्रात शासन केलं तर पहिलं घरान होतं सातवान लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ठीक आहे राष्ट्रकूट बरोबर उत्तर नाही आहे चला पहा व्याघ्र अंतर्गत मेडघाटला व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणत्या वर्षी अधिसूचित करण्यात आले एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर एकोणीशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तरांनी सत्तर एकाहत्तर विचारले खूप जवळचे ऑप्शन आहे एकदम जवळचे ऑप्शन आहे म्हणजे आपण असं पकडू शकतो Uh, कि बहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर एकाहत्तर अशातले ऑप्शन आहे एकदम जवळचे ऑप्शन आहे त्याच्यामुळे राईट अन्सर कोणाला जवळपासचं कार्ड जरी माहीत असेल तरी माहिती असून फायदा नाही पटापट पड़ सांगा बावीस क्वेश्चन झाले आपल्याला पटकन पन्नास क्वेश्चन कम्प्लीट करायचे आहे आपण याची जास्त डिटेल्स पण पाहत नाही आहे ए उत्तर आलेलं आहे बरोबर आहे का आपण चेक करू एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर चला कोणाचं तीन आलं कोणाचं दोन आलेलं आहे ओके हे आलेलं आहे राईट कमेंट कमेंटमध्ये एकदम टाईप करून पाठवलेलं आहे तर काय आहे एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर आलेलं आहे बरोबर आहे का सांगा हे उत्तर बरोबर आहे आणि तसं जर पाहिलं तर सरळ पाहिलं तर आपण फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये काहीतरी मेळघाटाला व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता भेटलेली होती त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर बरोबर आहे आणि तसा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर केले जाते वाडवी झुरळे लाल मुंग्या आणि डास सांगायचं आहे झुरळांमध्ये फॉर्मिक ऍसिड असते वाडवीमध्ये असते लाल मुंग्यामध्ये असते की डासांमध्ये असते कोण तयार करते स्वतःच्या बॉडीमध्ये फॉर्मिक ऍसिड एकदम कठीण असा क्वेश्चन नाही आहे काय राईटर बरोबर लाल मुंगे मुंगी चावली की काय होते खूप जास्त दुखते ना आपल्याला ते कशामुळे असते फॉर्मिक ऍसिडमुळे असते चला नेक्स्ट पहा हा याच्या आधीच उत्तर तुम्ही बरोबर दिलं आता बरोबर उत्तर द्यायचं तुम्हाला योग्य जोड्या जुडवा इथं दिलेला आहे प्रदेश आणि खाली दिलेला आहे स्थलांतरित शेती चार ऑप्शन आहे आपल्याकडे हे राज्य आहे आणि हे, हे स्थलांतरित शेतीचे नाव आहे तुम्हाला चारवी ऑप्शन दिसावे म्हणून मी काय करत आहे थोडस वरती घेऊन घेत आहे है। ठीक आहे है? मुंग्या एकदम बरोबर चला नेक्स्ट सांगा आता चला याला सोपं करून घेऊ थोडस सगळ्यांना माहित आहे केरळमध्ये कोणते सणय जर मध्ये कोणता करायचा असेल तर ते कोणते करते पोनम करते म्हणजे शेती कोणती होती तिकडची ओनम होती म्हणजे एचं तर दोन आहे मग आता कोणते आन्सर कट झालं पहिलं आन्सर तर कट झालं चला आता ऑप्शन द तीनच राहिले आता तरी बरोबर याच्यापैकी कोणतं एक जरी तुम्हाला माहीत असेल तर तुमचा आन्सर बरोबर येते सांगा पटकन सर्वात पहिली टेस्ट सिरीजमध्ये जेव्हा क्वेश्चन टाकला होता आपण मध्य प्रदेशचा पण टाकलेला होता बरेच जणांनी जर पाहायला असेल तर तुम्हाला माहितच असेल केरळचं ओणम आहे आता तीनच ऑप्शन आले दोन दिलेले आहे कोणी हा बी आले बरोबर पहा केरळचं ओणम होतो आणि आसामचं जर आपण पाहिलं तर आसामची रीत आहे माहीतच आहे आपल्याला त्याच्यानंतर मध्य प्रदेशचं दाही आहे आणि ओडिसाचं काय आहे पामा आहे पहा ऑप्शन पाहू एचं दोन कुठं आहे एचं दोन एचं दोन तीनही याच्यात आहे त्याच्यानंतर बीचचं एक यायले पाहिजे बीचं एक बीचं एक इथं आहे बीचं तीन आहे बीचं तीन आहे बीचं तीन आहे राईट अँन्सर दोन आहे सी चं चार पहा सी च चार आणि डीचं तीन ठीक आहे तर पहा एक वेळा लक्षात घ्या केरळचं ओनम आसामची स्थलांतरित क्षिती रीत मध्य प्रदेशची दाही आणि ओडिसाची पामा चला पटापट नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानान विमानतळ हे कोणत्या राज्यात आहे किंवा कोणत्या शहरात आहे विचारलेलं आहे राज्यात नाही म्हणू शकत कारण कोणकोणते शहर जे आहे ते रिपीट झालेले आहे जे राज्य एकाच राज्यामध्ये येते एक दोन जरी माहीत असताना आपल्याला स्थलांतरित शेतीचं कथा काय होऊन जाते जोड्या जुळून जाते पण मॅक्झिमम विचारत नाही पण आपण घेतला तो थोडासा हार्ड क्वेश्चन होता सांगा पटापट चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे कमेंट करायचं आहे फास्ट फास्टमध्ये कमेंट करायचं आहे आपले अर्धा तास होऊन गेला आपला एका तासाच्या आतमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होतं तुम्हाला तिथं जास्त वेळ मिळणार नाही आहे पटकन प्रश्न दिसला की उत्तर आलेलं पाहिजे आपल्याला आता तुम्ही ऐकलेलं असेल की विमानतळ वगैरे ज्यांनी ट्रॅव्हल केलं त्यांना माहीत पडतं ना एखाद्या शहरात गेलं तर इथलं विमानतळ कोणतं आहे तर बरोबर उत्तर आलेलं आहे जास्त टाईम आपण देऊन यायला राईट आन्सर काय आहे लखनऊ आहे तर चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमान कुठं आहे विमानतळ कुठं आहे लखनऊ मध्ये चला नेक्स्ट पहा पटकन कोर्स बद्दल आपण माहिती सांगितली तुम्हाला त्याच्यानंतर पहा हे धरण कोणत्या नदीवर आहे वारणा नदी पांजरा नदी वेन्ना नदी की पूर्णा नदी चार ऑप्शन दिलेले आहे आणि त्याच्यानंतर काय महत्वाच्या नद्या उपनद्या त्याच्यावरचे धरण त्याच्यानंतर अणुविद्युत प्रकल्प भूगोलाशी हे पाच टॉपिक आहे आणि महत्वाचे जे काय को आहे पंचवीस क्वेश्चन आहे भूगोलाचे पाच क्वेश्चन तरी येईनच ठीक आहे पाचपैकी तर कमी जास्त प्रश्न नदीशी रिलेटेड किती येते दोन क्वेश्चन तरी ठरलेलेच आहे अशा तुम्हाला सांगायचं आहे धरण विचारू शकते त्याच्यानंतर विद्युत प्रकल्प विचारू शकते उपनद्या विचारू शकते पर्वत डोंगर रांगा ठीक आहे चला सांगा पटकन कान्हेर हे धरण कन्फ्यूज होऊ नका पहा बरं एवढा अभ्यास करून तुम्ही कंटिन्यू अभ्यास असताना अशा सोप्या सोप्या क्वेश्चनमध्ये कन्फ्यूज होत आहे ऑप्शनमध्ये सुद्धा बरेचशा जणांची चुकत आहे ऑप्शनमध्ये चुकू देऊ नका ओके आलेला आहे राईट अन्सर काय आहे बरेच जणांनी राईट अँसर दिला आणि मॅक्झिमम जणांचं बरोबर आहे तर काय आहे विन्ना कोणत्या नदीवर आहे विन्ना नदीवर कोणतं धरण आहे कन्नेर धरण विन्ना नदीवर आहे चला नेक्स्ट पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त लोकसंख्येची घनता असणाऱ्या मुंबई उपनगर येथे प्रति चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात माहित आहे लोकसंख्येची सर्वात जास्त घनता कुठे आहे मुंबई उपनगरमध्ये आहे आहे ना दिलेला आहे सगळ्यांना माहीत आहे ऑप्शनमध्ये बऱ्याचशा जणांनी मारलेलं आहे उत्तर पण किती आहे हा प्रश्न आहे आता सर्वात जास्त आहे म्हणजे जा ऑप्शनमध्ये सर्वात जास्त असं असं मा मानून चालू नका ऑप्शननुसार नाही आहे काय आहे मुंबई उपनगर मध्ये प्रति चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात विचारलेलं आहे एक आलेला आहे कोणाचं सा उत्तर सांगा वेळ घ्या थोडासा पटापट वन वन लायनर आहे आपले आपल्याला पटकन कम्प्लीट करायचे आहे तुमचे कमेंट जेवढ्या लवकर येईल तितक्या लवकर आपण समोर जाऊ ठीक आहे तुमचे कमेंट नाही येत आहे काही आन्सर आलेला आहे ते बरोबर आहे आणि काय आहे वीस हजार नऊशे ऐंशी लक्षात ठेवायचा असे प्रश्न विचारू शकते कारण सिंपल क्वेश्चनचा वेळ निघून गेलेला आहे आता हार्ड क्वेश्चन येऊ शकते त्याच्यामुळं विचारते पहा त्याच्यानंतर आहे अर्थव्यवस्थेच्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात मासेमारी येते तृतीय दुय्यम चतुर्थ की प्राथमिक क्षेत्र हा सोपा झाला आता क्वेश्चन ऑप्शनमध्ये कोणतं बरोबर आहे सांगायचं तुम्हाला चौथं आलेला आहे ओके बरोबर उत्तर दिलेलं आहे तर कोणतं मासेमारी प्राथमिक क्षेत्राशी येते याच्याबद्दल आपण बाकीच्या एक्झाममध्ये म्हणजे बाकीचे पेपर घेतले आणि बाकीचे जेव्हा लेक्चर घेतले डीप लेक्चर त्याच्यामध्ये सांगितलं आहे नंतर पहा विशाखापट्टणम हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे पहिलं केरळ दुसरं आंध्र प्रदेश तिसरं ओडिसा आणि चौथा तामिळनाडू तिकडचाच कोस्ट आहे पूर्ण कोस्ट एरिया आहे आणि विशाखापट्टणम तिकडच्याच भागात ते राज्य जवळपास सेमच आहे सांगायचं आहे तुम्हाला राईट आन्सर पटका विशाखापट्टणम विचारलेलं आहे पहा कोणताच टॉपिक रिपीट झालेला नाही क्वेश्चन तर दूर राहिला टॉपिक रिपीट झालेला नाही प्रत्येक टॉपिक मधला मेन क्वेश्चन घेतलेला आहे जर इथं तुम्हाला तुमचं बरोबर उत्तर भेटलेलं असेल त्याच्या हिशोबाने तुमची उत्तर होऊ शकते पेपरमध्ये सुद्धा बरोबर येईल तीन येत आहे दोन येत आहे आंध्र प्रदेश आणि ओडिसा एकदम जवळचे तर आहे विशाखापट्टणम तेवढ्या एरियामध्ये आहे पण कोणतं ओडिसा की आंध्र प्रदेश सगळं कन्फ्युजन तिथंच अडकलं आता मुलांचं चला टाइम काय नाही करू आपण पटकन पाहू आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम नावाचं बंदर आहे चला नेक्स्ट पहा वैतरणा धरणातील जलाशयांस कोणत्या नावाने ओळखले जाते नाथसागर मोडकसागर शिवाजीसागर कि सागर पटकन सागा सांगा पटापट कमेंट करायचं आहे तीसच क्वेश्चन झाले आणि आपला टाइम होऊन गेला चाळीस मिनिट जास्त झालेले आहे पन्नास क्वेश्चनला चाळीस एका मिनिटामध्ये एक क्वेश्चन व्हायला पाहिजे होता आपला पन्नास क्वेश्चन पटकन एका तास संपायला हवे होते तुमचे पटापट पड़ क्वेश्चन आहे काय आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू शकतो आणि एकदम महत्वाचे क्वेश्चन काढलेले आहे खास करून हे क्वेश्चन असे काढलेले आहे जे टी सी एसनं सेंट्रलमध्ये कोणकोणते क्वेश्चन काय आहे विचारलेले आहे जसं झालेला जो क्वेश्चन होता आता महाराष्ट्रातला वर्ध्या वैतरणाधारण तर विचारलंच नसेल सेंट्रल लेवलमध्ये ले ले। पण काही जे टॉपिक आहे जेव्हा त्यांनी महाराष्ट्रामध्ये घेतले त्याच्या आधी जेव्हा टॉपिक ते सेंट्रल लेवल होते जे क्वेश्चन त्यांनी विचारले तेच घेतलेलं आहे आणि बरोबर आहे उत्तर आलेलं आहे उत्तर आहे मोडकसागर चला नेक्स्ट पहा विटॅमिन बी ट्वेल्व जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता पहिला बेरी बेरी दुसरा ॲनिमिया आहे तो काय आहे ॲनिमिया आहे हा त्याच्यानंतर पिलाग्रा आणि चौथा एकदम सिंपलचा टॉपिक आहे आणि एक वेळा तरी पाठ करायलाच पाहिजे कारण कसे आहे हे टॉपिक चेंज नाही होणार आहेत पुन्हा गेलं ते काय आहे हा ॲनिमिया दिलेला आहे त्याच्यानंतर पिलाग्रान रात सांगा पटकन दुसरं उत्तर आलेलं आहे बरेच जणांचा चला टाईम वेस्ट नाही करू आणि राईट आन्सर आहे ॲनिमिया बी ट्वेल्व जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता ॲनिमिया चला नेक्स्ट पहा यक्षगान नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याचे नृत्य आहे विचारलेलं आहे कर्नाटक छत्तीसगड पश्चिम बंगाल आणि ओडिसा सांगा पटापट कमेंट करा चुकले तर चालते पण तुमचं जर उत्तर चुकलं असेल तर तुमच्या लक्षात येते हे आपलं चुकलं नेक्स्ट लक्षात लाहात दोन मध्ये कन्फ्युजन असेल तर नक्की उत्तर टाकायचं ओके okay, आजच्या दिवस हा इश्यू पहा मी चेक करून घेतो याच्याबद्दल जो काही इशू झालेला आहे कमेंटच्या बद्दल याचा राइट उत्तर द्या तुम्ही आजच्या दिवस होईल हा त्याच्यानंतर काय करू आपण याचा इशू काय झालेला आहे सॉल्व करून घेऊ आपण पटकन यक्षगान नृत्य कोणत्या राज्याचे नृत्य आहे ठीक आहे जो काही इशू झालेला आहे आता बरेचसे जण ऑनलाईन आहे का थोडासा वेट झाला चालेल पण आपण काय करू आताचे दिवस घेऊन घेऊ त्याच्यानंतर हा इश्यू आपली टेक्निकल टीम सॉल्व्ह करून घेईल पहा मग राईट आन्सर काय यक्षगान हे नृत्य कोणत्या राज्याचे नृत्य आहे कर्नाटक राज्याचे नृत्य आहे चला पहा काहीच क्वेश्चन राहिलेले आहे आपले पटापट घेऊन घेऊ त्याच्यानंतर आपण काय करू नेक्स्ट टाइमला इश्यू सॉल्व करूनच आपण लेक्चर स्टार्ट करू पहा अठराशे सत्तावनच्या संघर्षात सहभागी झालेले रंगोबापूजी गुप्ते हे रिकामी जागाचे अधिकारी होते पहा कोणाच्या राज्यात हे अधिकारी म्हणून काम करत होते विचारलेलं आहे छत्रपती प्रतापसिंह भागोजी नाईक सुरगणा आणि चिमा साहेब ठीक आहे मला कळलेलं आहे काय प्रॉब्लेम झालेला आहे तर आपल्याला काय करावं लागते लेक्चर लेक्चरवरून कट कर करून नंतर सेटिंगमध्ये जाऊन ते चेंज करावं लागते पण आता सगळे लाईव्ह आहे त्याच्यामुळे आपण काय करू थोडंसं ॲडजस्ट करा ठीक आहे नेक्स्ट टाइमला हा असा इशू होणार नाही पहा तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे बरोबर उत्तर दिलं आहे मॅक्झिमम जणांनी काय आहे छत्रपती प्रताप सिंह आलेला क्वेश्चन आहे त्याच्यामुळे आपण घेतला आणि याच्याशी रिलेटेड आपण आणखी क्वेश्चन टाकणार आहोत सेम जे अठराशे सत्तावनच्या संघर्षा बद्दल विचारलेले आहे तर काय कोण होते हे नाव कोणतं दिलेलं आहे बापूजी गुप्ते कोणते रंगो बापूजी गुप्ते कोणाचे अधिकारी होते छत्रपती प्रतापसिंह यांचे चला नेक्स्ट पहा पटकन चौतीस नंबरचे तराईंचे दुसरे युद्ध कोणत्या वर्षी लढले गेले दोन युद्ध झाले तराईंचे आपल्याला माहित आहे महाराणा प्रतापसिंह झालेले होते तर साल विचारलेलं आहे एकोणीसशे नव्याण्णव एक हजार एकशे पंच्याऐंशी एक हजार एकशे ब्याण्णव आणि एक हजार एकशे एक्क्याण्णव मोहम्मद गोरी सोबत झालेले युद्ध जे होतं ते तराईंचे युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे तुम्हाला सांगायचं आहे पटकन कोणत्या वर्षी झालेलं होतं फास्ट मध्ये कमेंट करा हो स्लो मोडमुळे चाळीस सेकंद धामावं लागत आहे काही नाही थोडं थोडं लेट होईल पण करून घेऊ आपण कवर मी चेक करतो तोपर्यंत तुम्हाला पटकन उत्तर द्यायचं आहे हा सांगा चला याचं ऍन्सर पाहू त्याच्यानंतर आपण चेक करू तराईंचे दुसरे युद्ध विचारलेले आहे बऱ्याचशा जणांनी एकोणीसशे एक्क्याण्णव दिलेला आहे पहा तराईंचे दोन युद्ध झाले ना आणि एका एका वर्षाचे डिफरन्स झाले तर अकराशे जे एक्क्याण्णव होतं तुम्ही अँसर दिलं हे पहिलं युद्ध होतं आणि त्याच्या लगेच दुसऱ्या वर्षी जेव्हा युद्ध झालं अकराशे किती ब्याण्णव मध्ये एक हजार एकशे ब्याण्णव मध्ये दुसरं झालं आपल्याला कोणतं विचारलेलं आहे दुसरं युद्ध कुठं आहे हे म्हणजे राईट आन्सर कोणते आलं पाहिजे होतं तीन तर राईट आन्सर काय आहे तीन आहे ठीक आहे नेक्स्ट पहा मँग्रोव्ह काय आहे म्हणते पहिलं अतिउच्च वन दुसरं दलदलीचं वन तिसरं नॉर्थ वन आणि चौथं यापैकी एकही नाही मँग्रोव्ह वने म्हणजे काय मँग्रोव्ह शब्द ऐकतो ना आपण मँग्रोव्ह जर आपण शब्द ऐकतो तर त्याचा अर्थ काय असते कोणत्या टाईपचे वन येते अति उच्च वन दलदलीचं वन थॉर्न वन कि वरीलपैकी पैकी एकही नाही होऊ शकते याच्या व्यतिरिक्त असू शकते एखादं सांगा पटकन बरोबर उत्तर आलेलं आहे बऱ्याचशा जणांचा अभ्यास जिओग्राफीचे जे एकदम डीप टॉपिक असतं त्यामधला झाला आहे मँग्रोज जे आहे कशाचा भाग आहे दलदलीच्या वनांचा भाग आहे ठीक आहे चला पहा नेक्स्ट छत्तीस नंबरचा क्वेश्चन काकतरी कोरकू कोलम आणि वारली जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रामुख्याने जास्त संख्येने आढळतात आता दिलेला आहे मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड गड आणि महाराष्ट्र सांगा पटकन कातकरी कोरकू कोलम आणि वारली राईट right आन्सर आलेला आहे आणि राईट right आन्सर काय आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या आता जमाती आपण मॅक्झिमम ऐकलेलेच आहे कोरकू झाले त्याच्यानंतर मॅक्झिमम ऐकलेलं कातकरी झालं इकडच्या भागाला जर तुम्ही ऐकलेलं असल आणि कोलम बरेच कमी वेळा ऐकतो पण ऐकण्यात येते आणि वारली हे चारी कुठले आहे महाराष्ट्रामधले आहे चला नेक्स्ट पहा दिलरुबा हे रिकामी जागा वाद्य आहे दिलेला आहे वायु संगीत वाद्य तंतु संगीत वाद्य पट्टिका संगीत वाद्य आणि ताल संगीत वाद्य सांगा पटकन पटकन सांगायचं आहे वायू संगीत तंतु संगीत पट्टिका संगीत कि ताल संगीत तुम्ही इन्स्ट्रुमेंट पाहायला असेल तर ओळखू शकता वायुसंगीत मध्ये फ्लूट टाइप मध्ये येते तंतु म्हणजे स्ट्रिंग मध्ये आलेले माहिती पडते तुम्हाला त्याच्यानंतर पट्टिकामध्ये आपण पाहू शकतो पीटी वगैरे अशा टाइपचं असेल आणि तालमध्ये तबला वगैरे जे ताल द्यासाठी लावते किंवा तालमध्ये कधी कधी पेटी सुद्धा पकडल्या जाते वेगवेगळं आहे ते पण कन्फ्युजन नाही हो उत्तर दुसरेच आहे आहे हे काय आहे कोणतं वाद्य आहे झालेला क्वेश्चन आहे कन्फ्युज वाचा नाही राईट आन्सर काय आहे तंतु संगीत वाद्य ठीक आहे स्ट्रिंग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बरोबर दिलेलं आहे हा पहा नंतर अठराशे चौऱ्याण्णव मध्ये चाफेकर बंधूंनी कोणत्या सभेची स्थापना केली पहिले दिले आहे नागरी प्रचारणी सभा दुसरं मद्रास महाजन सभा तिसरं हिंदू धर्म संरक्षणी सभा आणि चौदा पुणे सार्वजनिक सभा साफेगर बंधू म्हणजे कुठले महाराष्ट्रातले सांगा पटकन ोमोडमुळे प्रॉब्लेम होत आहे हो पण आता आपल्याला एवढे क्वेश्चन घ्यावेच लागेल नेक्स्ट टाइम आपण काय करू त्याचा इश्यू सॉल्व्ह करू पटकन तोपर्यंत प्रॉब्लेम काय आहे त्याच्यापेक्षा सोल्युशनवर आपण थोडंसं लक्ष देऊ ठीक आहे यावेळेस आता तुम्ही एवढं कव्हर करून घ्या नेक्स्ट टाइम काय आहे मी पूर्ण चेक करून पाहतो पहा पटकन तर अठराशे चौऱ्याण्णव मध्ये हो चापेकर बंधूंनी कोणत्या सभेची स्थापना केली ते स्थापना माहीत पडल्याबरोबर तुम्हाला माहित पडेल त्या सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती दोन क्वेश्चन कव्हर होत आहे ठीक है राईट अन्सर काय आहे हिंदू धर्म संरक्षणी सभा हाच प्रश्न विचारण कट कट असा प्रश्न नाही आहे हिंदू धर्मसंरक्षणीची सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली हे सुद्धा विचारू शकते काही पॉईंट जे आहे हे तुम्हाला लिहून सुद्धा घ्यायचे आहे ठीक आहे राईट अन्सर आहे तिसरं अठराशे चौऱ्याण्णव मध्ये त्याची स्थापना झाली होती पहा महाराष्ट्र विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हणून विचारलेले आहे पहिलं पहा विधान परिषदेची सदस्य संख्या ही चाळीसपेक्षा कमी नसावी पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की विधानपरिषद विचारलेली आहे विधानसभा आणि विधानपरिषदमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही विधानसभा कशी असते लोकसभेप्रमाणे जे असते प्रत्यक्ष निवडून येणारी विधानसभा आणि विधानपरिषद कशी असते राज्यसभेप्रमाणे जे अस्थायी असते म्हणजे सॉरी स्थायी असते ठीक आहे स्थायी असणारी विधानपरिषद आणि राज्यसभा राईट आन्सर सांगा तुमचं सा। पहिले दिलं आहे विधान परिषदेची सदस्य संख्या चाळीस पेक्षा कमी नसावी नेक्स्ट दिला आहे राज्यपाल ही साहित्य कला साहित्य विज्ञान कला सहकारी चळवळ आणि समाजसेवा समाजसेवा या क्षेत्रातील विधान परिषदेच्या एकूण सदस्य संख्येपैकी एक, एक बाय सहा सदस्य नामनिर्देशित करू शकतात ठीक आहे करेक्ट आन्सर आलेले आहे करेक्ट आहे चौथो एक, एक आणि दोन विधान परिषदेची सदस्य संख्या चाळीस पेक्षा कमी नसावी चाळीस पेक्षा जास्तच पाहिजे जे आपले महाराष्ट्राची सुद्धा आहे आणि राज्यपाल हे काय करतात एक बाय सहा जेवढी जी संख्या आहे त्यातले एक बाय सहा नामनिर्देशित करू शकतात नेक्स्ट पहा रिकामी जागा वर्षी इम्पेरियल बँकेचे हस्तांतरण होऊन तिचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आले पहा बरं किती सिम्पल क्वेश्चन आहे आपल्याला विचारण्यात आले स्टेट बँक ऑफ इंडिया कशी निर्माण झाली स्टेट बँक ऑफ इंडिया काय होती पहिलेच इम्पिरियल बँक नावाने सुरू होती आता विचारलेला आहे की त्याचे हस्तांतरण म्हणजे काय आहे त्याचे नाम जे आहे स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आले सांगा पटापट पटकन सांगा सिम्पल साच क्वेश्चन आहे साल विचारलेला आहे एकोणीशे पस्तीस एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे सत्तेचाळीसशे एकावन थोडस कन्फ्युजन आहे बऱ्याचशा जणांना होऊ शकते कारण हे काय टाकलेले आपण तसे टाकलेले आहे ते ऑप्शनच त्याच्यासाठी अशा प्रकारे टाकण्यात आले की तुमची चुकल म्हणजे ज्याला याच्याबद्दल थोडीशी कमी माहिती असेल पहा साडे दहा झाले पटापट आपले दहाच क्वेश्चन राहिलेले आहे पहा जसं वाटलं तसंच झालं एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे पस्तीस कशाशी रिलेटेड आहे आरबीआयशी रिलेटेड आहे एसबीआयशी नाही जवळपासचा संबंध वाटत असेल तरी बरोबर नाही आहे ते ठीक आहे काय आहे एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीशे एकावन्न चला टाइम काही वेस्ट नाही करू आणि राईट आन्सर आहे एकोणीसशे पंचावन्न ठीक आहे तर एकोणीसशे पंचावन्न यावर्षी इम्पिरियल बँकेचे हस्तांतरण होऊन त्याचे कशात झाले स्टेट बँक बँक ऑफ इंडिया जिला आपण आज एसबीआय वगैरे म्हणतो शॉर्ट मध्ये नेक्स्ट पहा ईशान्येकडील राज्यांमधून भारताच्या पूर्व पश्चिम जाणारी रिकामी जागा हा सर्वात लांब राष्ट्रीय महामार्गांपैकी एक आहे जो सात आणि सत्तेचाळीस शहरांना जोडतो पूर्व पश्चिम म्हणजे काय महाराष्ट्राचा जो भाग आहे तिकडून पूर्व नॉर्थ वरून येऊन राहलो आपण आसामचा भाग झालेला आहे तिकडच्या भागापासून पश्चिमेकडे म्हणजे कुठे राजस्थान गुजरातकडे जाणारा भाग असा एक हायवे गेलेला आहे म्हणते जो सात राज्य क्रॉस करून येऊन राहिला आणि किती जिल्हे सांगितलं किती शहर सांगितलं सत्तेचाळीस शहरांमधून येऊन राहिला तस डायरेक्टली आपल्याला फक्त नंबर विचारलाय नॅशनल हायवे नंबर सत्तावीस बेचाळीस अठ्ठेचाळीस की तीस ठीक आहे आपण पाहला पूर्व टू पश्चिम वाला होता तो सांगा पटकन उत्तर काय राईट उत्तर अन्सर तुमचा आलेला आहे बऱ्याचशा जणांचं चुकलं आहे तुम्ही एन एच अठ्ठेचाळीस म्हटलेला आहे पण राईट आन्सर आहे एन एस सत्तावीस नॅशनल हायवे नंबर सत्तावीस ठीक आहे लक्षात ठेवायचा पूर्व पश्चिम जाणारा आणि प्रश्नामध्ये सांगितलेला आहे सर्वात लांब राष्ट्रीय महामार्गांपैकी एक ठीक आहे निदान जे मुख्य जे दहा मुख्य महत्वाचे मोठे राष्ट्रीय मार्ग आहे मार ते तरी निदान तुम्हाला करावे लागेल ते चलते, स, स, तुम्ही नाही गेले चालते आम्ही इथे तुमचे कव्हर करून घेऊ यावेळेस हा क्वेश्चन आला दुसऱ्या वेळेस नेक्स्ट येईल फक्त हा तुम्ही विसरू नका जेणेकरून पुढच्या वेळेस रिपीट केल्यावर आहे हा चुकत असेल तर याला काही महत्व नाही ठीक आहे नेक्स्ट पहा मानगंगा ही नदी या नदीची उपनदी आहे गोदावरी नर्मदा भीमानी कावेरी मुख्य चार नद्या है एकदम मुख्य चार नद्या आहे पटापट सांगा ठीक आहे राइट आन्सर आलेला आहे एकदम काही कठीण असं उत्तर नव्हतं आणि बरेचशा जणांनी बरोबर दिला त्याच्यामुळे आपण काय करू या क्वेश्चननंतर पटकन जाऊ फोर्टी थ्री नंबरच्या क्वेश्चनकडे पन्नास क्वेश्चन घ्यायचे आहे आप आपल्याला पटापट आणि डेली टॉपिक काही चेंज होत राहील काही क्वेश्चन चेंज होत राहील काही दिवस आपण टॉपिक सेम ठेवू जेणेकरून त्याच्याशी रिलेटेड एक एक क्वेश्चन येईन खालीलपैकी कोण कोणते चपटे कृमी म्हणूनही ओळखले जाते कोण कोण किंवा म्हणू शकतो कोणते सुद्धा म्हणू शकतो आपण इथं आपल्याला दिलेला आहे सिलेंट्राटा ऍनिलेडा पोरीफेरा आणि प्लॅटी सांगायचं आहे राईट आन्सर कोणता आहे चपटे कृमी कोणाला म्हणतात सांगा पटकन ठीक आहे आन्सर आलेला आहे आपण याचा डायरेक्ट राईट आन्सर पाहू त्याच्या आधी याच्या नावामध्ये लक्षात ठेवायचं आहे फ्लॅट फ्लॅट म्हणजे चपटे नाव तेच इथे फ्लॅट आणि इथं प्लॅट याचा अर्थ जवळपास सेमच करून टाकला फ्लॅट आणि प्लॅट सेमच केलेला आहे ना प्लॅट एन मध्ये त्याच्यामुळे याचा राईट आन्सर काय आहे चौथा आहे एकदम तुम्ही तर्क जरी लावला तरी राईट आन्सर येऊ शकते नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला नाही विचारलेला आहे याच्यासाठी तुम्हाला एक तर असा व्यक्ती माहिती पाहिजे ज्याला मिळालेला नाही म्हणून कन्फर्म माहिती पाहिजे नाही तर निदान तीन तरी माहीत पाहिजे ज्यांना मिळालेला आहे अशात काय होऊन जाते बरेचशे स्टुडंटचं दोन तरी माहीत राहते दोन तरी ते चला पहिले दोन झाले किंवा शेवटचे दोन झाले असे जे दोन व्यक्तिमत्व झाले त्यांना मिळालेले राहते आता ऑप्शन दोन मध्ये राहते तर अशा ठिकाणी प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून आपण असा क्वेश्चन टाकलेला आहे पहा पटकन सांगा आणि अशामध्ये उत्तरमध्ये जे ऑप्शन जे टाकते अत्यंत प्रचलित असं नाव असते चौथा आलेला आहे मॅक्झिमम जणांचं उत्तर पण चौथं चुकलेलं आहे आणखी दुसऱ्या क्वेश्चन मध्ये कन्फ्यूज असेल तर पटकन सांगा डी चुकलेला आहे डी चुकलेला आहे त्याच्यामुळे दुसरा कोणता ऑप्शन असेल तुमच्याकडे तर तुम्ही कमेंट करू शकता नामदेव धोंड महानोर यांना भेटलेला आहे त्याच्यामुळे चार आता कमेंट करू नका नेक्स्ट सांगा पटकन चला टाइम चालला देतो त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना या मराठी लेखकाला साहित्य अकादमी पुरस्कार भेटलेला नाही आहे ठीक आहे नेक्स्ट पहा भगतसिंग आझाद आणि राजगुरू यांनी सॉन्ड्रसची हत्या केव्हा केली फक्त साल विचारलेला आहे मागच्या वेळेस जेव्हा तुमचा हा टॉपिक घेतला होता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्या महिन्यात केली कोणत्या तारखेला केली आता आपण एकदम सिम्पल केलं एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे बावीस आणि एकोणीसशे तीस पहा पंचेचाळीस क्वेश्चन झाले शेवटचे पाच क्वेश्चन राहिलेले आहे आपले पटकन सांगायचं तुम्हाला कठीण नाही आहे मागच्या वेळेस निदान आपण एक साल घेतलं त्या सालातलेच मॅक्झिमम टाकले होते कन्फ्युजन तरी होत आता नाही आहे सांगा पटकन ओके राईट अँसर आलेला आहे पण कन्फ्युजन होते एकदम जवळचे ऑप्शन असल्यामुळे वाटलं सर कोणानं कोणाचं अँसर एकोणीसशे तीस येईलच त्याच्या साईड सा जो टाकला होता एकोणीसशे तीस मध्ये त्यांना फाशी देण्यात आलेली होती नाही त्यांनी हत्या नव्हती केली त्या साईड कोणत्या वर्षी त्याच्यामुळं हे थोडंसं लक्षात ठेवायचं टाईमवरती जेव्हा माणूस घाबरलेला असते टाइम इकडे चाललेला असते पेपरचा ऑप्शनमध्ये एकोणीसशे तीस दिसते मारून देते राईट अन्सर आहे एकोणीसशे अठ्ठावीस अठ्ठावीस मध्ये हत्या केली आणि तीसमध्ये फाशी झाली चला नेक्स्ट पा कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गरब गरिबी हटावची घोषणा दिली गेली चौथी पंचवार्षिक तिसरी सहावी की पाचवी पहिली गोष्ट पंचवार्षिक योजनेचं तुम्हाला कार्यकाळ जर माहीत असेल तर याच्यामध्ये होऊ शकते दुसरी घोषणा दिली कोणी होती इंदिरा गांधी यांनी दिली होती तुम्हाला जर माहिती असेल की कोणत्या काळात कोणती योजना झाली इंदिरा गांधीच्या काळात कोणत्या योजना झाल्या याच्यावरून तुम्हाला तर्क लागू शकते पण परफेक्ट तर्क लागत नाही याच्यासाठी माहितीच असावं लागतो सांगा पटापट पड़। पटकन उत्तर सांगायचं आहे तुम्हाला उत्तर आलेलं आहे आणि बरोबर उत्तर आलेलं आहे बराच डीप अभ्यास केला आहे मुलांनी एकदम करेक्ट अँसर सांगितलं राईट आन्सर काय आहे पाचवी पंचवार्षिक योजना पाचवी पंचवार्षिक योजना गरिबी हटावशी रिलेटेड होती आणि साल काय होतं त्यांचं किती एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये हे चालू झालेली होती इंदिरा गांधीचा काळ होता ठीक आहे चला नेक्स्ट पहा कोणत्या राष्ट्रकूट सम्राट सम्राटाच्या राज्यकाळात अरबी निवासी अलमसुदी भारत आला होता पहा राष्ट्रकूटाशी रिलेटेड क्वेश्चन झालं इथं वा राष्ट्रकूट विचारलेलं आहे प्रत्येक वेळेस राष्ट्रकूटाती कोणतं मंदिर बांधलं किंवा कोणती काय म्हणतो आपण लेणी बांधली आणि ती लेणी कोणी बांधली कृष्ण एकनी बांधली इथंच म्हणजे थांबून चालत नाही राष्ट्रकूटांनी जर महाराष्ट्रात शासन केलं तर महाराष्ट्राशी रिलेटेड ओके ओके थोडंसं कन्फ्यूज झालं एकोणीसशे एकतीसमध्ये फाशी झाली होती ठीक आहे इथे आलेल्या कमेंटमध्ये फास्ट पास मध्ये होऊन जाते चला नेक्स्ट पहा कोणत्या राष्ट्रकूट सम्राटाच्या राज्यकाळात अरबी निवासी अलमसुदी भेटीस आलेला होता तो पॉइंट घेऊ आपण एकोणीसशे तीस का बरं म्हटलं तुमच्या लक्षात येईल त्याच्यानंतर चला पहा पटकन कोणत्या राष्ट्रकूट सम्राटाच्या राज्यकाळात अरबी निवासी अलमसुदी भारत आलेला होता इंद्रतीन कृष्ण तीन खोतिका कर्क दोन तुम्ही नाव ऐकले की नाही याची मला थोडीशी काळजीच वाटते पण हा टॉपिक डीपली घेतलेला आहे आपण प्रत्येक राज्य घेतले लाईन शिर लिहून घेतले आणि त्यांनी काय काय केलं पटापट -पत पाहिलेला आहे एखाद्या दिवशी मी तुम्हाला तो व्हिडिओ प्ले करून दाखवेल आपल्या चॅनल वरती जाऊन चॅनल म्हणजे आपलं स्टडी ऑफ आप आहे आप ते उघडू आपण एका दिवशी त्याच्यानंतर जेव्हा मी हे राष्ट्रकूट घेतले सातवाहन घेतले वाकाटक घेतले चालुक्य घेतले हे जे महत्वाचे घराणे घेतले यांचं पोह तर पहा राईट आन्सर काय आहे बरेचशे जणांनी रीड केलेलं आहे आणि याचा राईट आन्सर आहे इंद्रतीन म्हणजे पहिला काय आहे इंद्रतीन म्हणजे पहिला नेक्स्ट पहा एका मुंगीचे महाभारत हे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध लेखकाने लिखित आत्मचरित्र आहे विश्राम बेडेकर त्याच्यानंतर शवा किर्ल किर्लोस्कर त्याच्यानंतर गंगाधर गाडगेळ आणि चौथं शंकरराव देव चार ऑप्शन दिलेले आहे तर पटकन सांगायचं सा एका मुंगीचे महाभारत कोणत्या प्रसिद्ध लेखकाने लिखित आत्मचरित्रेला आहे सांगा पटापट विश्राम बेडेकर दिलेला आहे किर्लोस्कर गंगाधर गाडगिळ आणि शंकरराव देव या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर येत असाल तर समजून घ्या तुमचा थोडासा डीप अभ्यास आहे किंवा तुम्हाला थोडंसं जे बॅकग्राऊंड जे नॉलेज राहते काय म्हणतो आपण जनरली नॉलेज बाकीच्या गोष्टीची माहिती ती असते म्हणून समजून चालू आपण बरोबर दिलेलं आहे तरी बरेचशे जणांनी उत्तर याची आपण काय करू तुम्हाला ऍपमध्ये दे लिस्ट देऊन देऊ डायरेक्टली म्हणजे जे कोणत्या लेखकांनी कोणतं महत्वपूर्ण आत्मचरित्र लिहिलं अशी वीस तरी लेखक येतात ज्यांचे खूप जास्त प्रसिद्ध असे आत्मचरित्र आहे ठीक आहे बरोबर उत्तर आलेलं आहे राईट आन्सर आहे गंगाधर गाडगीड ठीक आहे चला नेक्स्ट पाय एकोणपन्नास नंबरचा क्वेश्चन सेकंड लास्ट क्वेश्चन आहे आपला पटकन क्लास संपणार आता आपला नेक्स्ट प्रश्न पंचवीस क्वेश्चन आपण उद्याला घेऊ तर इथे दिलेला आहे राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो पहा किती महत्वाचा प्रश्न विचारला आहे राष्ट्रपतीची जे निवडणूक होते त्याच्यामध्ये कोणाकोणाचा असतो कोणाकोणाचा नसतो इथे दिलेला लोकसभा राज्यसभा विधानसभा आणि विधान परिषद सगळे मोठे ऑप्शन दिलेले आहे एकदम खालचे काही ऑप्शन दिलेले नाही आहे एकदम मोठे ऑप्शन आहे सांगा पटकन फोर्टी नाईन नंबरचा क्वेश्चन आहे महत्वाचा क्वेश्चन आहे काही काही जे क्वेश्चन आहे आपण टी सी एसच्या रिलेटेड काढलेले आहे एकदम महत्त्वाचे त्याच्यामुळे रिपीटसुद्धा होऊ शकते ठीक आहे जे त्यांनी घेतलेले ते क्वेश्चनच्या व्यतिरिक्त क्वेश्चन घेतले पण त्यांनी जे टॉपिक घेतले जे रिपीट रिपीट टॉपिक घेतले त्याचे राहिलेले क्वेश्चन आहे हे त्याच्यामुळे येण्याची चा चांगली शक्यता आहे ठीक आहे तुमचे राईट आन्सर आलेले आहे आणि राईट आन्सर आहे विधान परिषद कोणाचा सहभाग नसतो विधान परिषद कारण काही काही राज्यामध्येच आहे ते आणि सुद्धा आहे त्या राज्यामधली ठीक आहे लोकसभा राज्यसभा आणि विधानसभा हे काय होऊन राहिले मुख्य येऊन राहते ज्यांचा राष्ट्रपतीची निवडच्या प्रक्रियेत असते सहभाग असते चला पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा पन्नास क्रमांकाचा हरित क्रांतीचे प्रणेते आणि महार... महारा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रिकामी जागा हा दिवस कृषी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो इथं आपले दोन तीन पॉइंट क्लिअर झाले एक तर महाराष्ट्रातला कृषी दिवस दुसरा कोणाच्या निमित्त हे केला जाते माजी मुख्यमंत्री आहे त्यांच्या काय जयंतीनिमित्त साजरी केली जाते ते कोण वसंतराव नाईक बरेच प्रश्न कव्हर होऊन राहिले आणि असा सुद्धा प्रश्न विचारू शकते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कोणता दिवस साजरा करण्यात येतो ठीक आहे तुमच्या राईट आन्सर आलेले आहे एकदम बरोबर -बर उत्तर दिलेलं आहे एक जुलै काय याचं राईट उत्तर हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे जयंतीनिमित्त हो। म्हणजे एक जुलै हा दिवस कृषी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर ठीक आहे आपले पन्नास क्वेश्चन जे आहे ते आपले इथंच कम्प्लीट झालेले आहे आणि हे जे कंप्लीट आहे याच्याबद्दलचे डिटेल व्हिडिओ जे डिटेल्स व्हिडिओ आहे ते तुम्ही काय करू शकता प्रिपेअर सुद्धा करू शकता कोणती तुमच्याकडे पुस्तकं असेल डाटा असेल पण जर तुम्हाला पाहिजे असेल ऑलरेडी जे आम्ही शिकवले डीपली आमच्या टीमनं त्याच्याबद्दलचं नॉलेज काढून आणि जे महत्त्वाचे रिसर्च करून जे क्वेश्चन काढलेले आहे ते तुम्हाला स्टडी अप ॲपवरती काय कोर्स अवेलेबल आहे आणि तलाठी टी सी एसचे एकशे ऐंशी टॉपिक जे काय तुम्हाला तिथे मिळणार आहे त्याच्यामुळं जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही स्टडी ॲप ॲप डाउनलोड करू शकता किंवा जे टॉपिक आहे ते आम्ही तुम्हाला देईल तुम्हाला जर वाटले हे पण आम्ही टॉपिक काढून ठेवलेले आहे असे तुम्हाला दिसत असेल हे टॉपिक जे आहे काढलेले आहे पा या पेजमध्ये जर तुम्हाला दिसत असेल तर आम्ही कमी जास्त चौतीस टॉपिक या पेजमध्ये पस्तीस पासून तर कमी जास्त त्र्याहत्तरपर्यंत याची पी डी एफ आम्ही तुम्हाला ग्रुपवरती दिलेली आहे ग्रुपवर जर तुम्हाला फक्त पी डी एफ पाहिजे असेल की कोणकोणते टॉपिक जे आहे महत्त्वाचे आहे तर तुम्ही काय करायचं मोबाईल नंबर जो दिलेला आहे कोणता डबल दब... लिहून देतो मी तुम्हाला एक वेळा पाय इथं नंबर लिहून देत आहे डबल सेवन झिरो नाईन डबल वन नाईन फाईव्ह झिरो वन या नंबरवरती फोन करायचा ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन केलं जाईल त्याच्यावरती महत्त्वाचे पी डी एफ वगैरे पण आपण काय करतो टाकत असतो अपलोड करतो ठीक आहे चला तर आपला व्हिडिओ लेक्चर येतच कम्प्लीट झालेला आहे आपण उद्यासुद्धा महत्त्वाच्या टॉपिकचे महत्त्वाचे पन्नास क्वेश्चन घेणार आहोत ठीक आहे तर आजचा आपला व्हिडिओ इथपर्यंतच भेटू आपण उद्याला चला गुड नाईट